एकट्या किती ठरवतलास? नातवंड टाकाय तुमका सोडतली हं? आणि वहिनीनू बायकांनी ठरवला ना तर त्या कधीच एकट्या नाही राहतल्या, कशात ना कशात तरी अडकतल्याच. आणि तेव्हा पण मी असतलय ना तुमच्या बरोबर. म्हणजे तेव्हा पण तू वहिनीचा डोका करणार? तुम्ही परत दिलास? वहिनीनू आधीच सांगून ठेवतोय, ह्या माणसात मी चाय नाही करून देतले. मागच्या वेळी चाय करू सांगल्यानी आणि न घेताच निघून गेले. काय हो, आमच्याकडे काय पैशाचा झाड लागलेला? दोन चमचे साखर घातले होते, सगळी साखर वाया गेली. घे बाय म्हणजे, मग आता त्याचे काय पैसे घेशील माझ्याकडनं? हा बरं घे, ए पैसे घे. 162 रुपये एवढा काय घेऊन बसला? 162 रुपये इतका हात किती नाही ना. कसले 162 रुपये? बहिणी तुम्हाला माहित नाही अहो, तुम्ही नसताना घरी कोणी आलं ना तुम्ही त्यांना चहा पाजते आणि त्याचे पैसे घेते. 162 रुपये इतका महाग चहाचा. हो काय काय बोलतास तुमकडनं? घे बाय माझी. विमाल काय चाललंय, काय चाललंय भाऊजी? हे वैनीनो तुमका माहित नाही, यो माणूस आना एक नंबर तो जुगार. या भाऊजी जुगार? वहिनी आयुष्य एक जुगार आहे भाऊजी. हे सगळं सोडणारा ते कबूल केलं ते तुम्ही मला? अहो वहिनी सोडलंच आहे, हे जुनं कुठलं तरी 162 रुपये. हिचा नवरा माझ्याशी कधीतरी खेळला होता तेव्हा हरला होता. भाऊजी तुम्ही पण ना कमाला. ये बाय माझे, मी कान पकडतो. हा उठा बसा काढू. काय रे शेखर, आता काय केलंस उठा बशा काढायला? रजनी ये ना, ये चहा टाक. हा सांग. गौरी चाय? या या या. विमान गौरी चाय आले का? मी सांगितलंय चहा करायला. अप्पा आई नमस्कार. औक्षवंत भा आई कांचन अप्पा गप्पा हाय हाय. दोस्त आहे आपले हो की नाही? हो, पण आता व्याही होणार आहेत ना, कळलं का? असू द्या असू द्या, घरगुती मामला आहे ना, तेच चांगलंय. आणि आई कांचन बरोबर तू माझी मैत्रीच झालेली आहे नाही आई कांचन? नाही तसं अगदी नाहीये, फक्त तुम्ही तुमच्या बायकोपेक्षा बरे एवढंच. अप्पा असू देव, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. कधी आलीस? अग आत्ताच आले, अजून वर सुद्धा गेले नाहीये. खूप घाई गडबड झाली का तुमची? नाही हो, आणि खरं सांगू का, अशा अचानक ठरलेल्या गोष्टीच होतात आणि अगदी छान होतात. मला आनंद झाला की अरुंधतीने हा निर्णय घेतला याचा. अरुंधती खरंच खूप उत्तम डिसिजन घेतलास. आणि असं किती दिवस भिजत घोंगडं ठेवायचं? लग्न करतील तेव्हा करतील, ऍटलीस्ट एंगेजमेंट करतात तेच बरं. हॅलो मिस्टर देशमुख. हॅलो, हाव आर यू? मी बरं आहे. आता आपण व्याही होणार आहोत. रजनी अगं, मी सगळं खरं तर माझ्या सोयीने ठरवलं, पण नंतर लक्षात आलं की गौरीचे बाबा कसे येणार. अगं तू त्याचं काहीच टेन्शन घेऊ नकोस, तो लग्नात सगळी कसर भरून काढतो की नाही तू बघ. आणि मी आहे ना, आपण साखरपुडा करून घेऊ आणि आमची सगळी तयारी होईल अगदी वेळेत. तुम्ही कसली तयारी करताय? आम्ही करू की आम्ही आहोत? नाही असं का, सगळं तुमच्यावर का टाकायचं? अगं एवढं काही नाही, त्यात 25-1 माणसं आमच्याकडे नेहमीच असतात, आम्हाला सवय आहे त्याची. हो ग, तरी पण ऍटलीस्ट आपण एंगेजमेंटचा खर्च हाफ ऑफ करूया का? नाही नाही, साखरपुडा आम्ही करतोय, लग्नाच्या वेळेला बघूया, तुम्ही त्याची काळजी करू नका. गौरीची आई लग्नाच्या वेळी देखील मुलगी आणि नारळ द्या, बाकी काही नको. अप्पा नंतर गौरीचे बाबा मला खूप रागवतील. मी बोलीन त्यांच्याशी. किंवा असं करूया का, तुम्ही ना लग्न अमेरिकेतच करा आणि आम्हाला तिथे बोलवा. काय शेखर कस? अरे आई कांचन, आयडियाची कल्पना. कांचन अगदीच चालेल, उलट आवडलं मला, आपण तसंच करूया. अरुंधती मला कुंकू देतेस? देते. आहे तुमच्यासाठी. हो हे कशाला?
हो पहिला मान आजी ससूबाईंचा घ्या, माझ्या मुलीला नांदवाल ना। अहो एका विचारणा झालं। अप्पा बसा ना। अहो हे कशाला मला, मी सगळ्यांशी चांगला वागतो। हो मान्य आहे मला, पण हा तुमचा मान आहे। हे तुमच्यासाठी। धन्यवाद। अप्पा एकदम हिरो दिसायला पाहिजे। अहो पण त्यासाठी याची काय गरज आहे। बस का। अरुंधती तू बस ना। रजनी अगं तू काय हे आल्या आल्या सुरू केलंय। म्हणजे काय? अगं तू येऊन सगळं देऊन गेलीस ना, गौरी म्हणाली मला, मग माझ्या मुलीच्या सासरच्या लोकांसाठी मी काही करायला नको का? आणि तशीही मी बँगलोरलाच होते, त्याच्यामुळे उत्तम साड्या मिळाल्या। ये ना बस। मिस्टर देशमुख तुम्ही पण बसा। हा बसा। हे तुमच्यासाठी। ओ कशाला? हो मान आहे तुमचा, अब घ्या। अरुंधती हे तुझ्यासाठी। साडे लपवा, साडे लपवा। आता तुझी चांगली आहे का माझी चांगली असं सुरू होईल। पटकन साडे लपवा पटकन। संजना ताई तू आल्या आल्या इथे आलीस? अगं हे सगळे वरांड्यात दिसले आणि तसंही मला यांना भेटायचंच होतं ना। अरे वा जोडीने बसलेत। शेवटी का होईना पण बसलेत। आता नवऱ्या मुलाचे आई वडील आहेत ते जोडीनेच बसणार ना, नाही तर कसे बसणार? सरळ गप्प बस। अरे नवरा मुलगा आला। नवरा? अरे लग्न नाहीये, फक्त साखरपुडा आहे। आनंदात घेरी येऊन पडू नकोस असं म्हणायची पद्धत असते म्हणून म्हणाले ते। यश इथे एक मिनिट बस, बस रे। हे तुझ्यासाठी। काकू कशाला? अरे गौरीच्या ड्रेसला काहीतरी मॅचिंग असं तुझ्यासाठी घे। घे। नमस्कार करतो। गॉड ब्लेस यू। ईशा तू पण या। नमस्कार सासूवर फुल इम्प्रेशन। पाठ 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 पाठ। दिस गुडी बॅग इज फॉर यू। यात काही लिपस्टिक्स आहेत, एसेसरीज आहेत, परफ्युम्स आहेत। मला गौरी म्हणाली होती तुला हे सगळं आवडतं। तिला हेच आवडतं। थँक्यू काकू। अरे या वयात आवडायलाच पाहिजे ना तिला। आणि मी US ला होते ना, मी तेव्हाच घेतलं होतं तिला। अरुंधती हे अभिसाठी। अग देते मी। विमल बस ना जरा। ये बहिणीनू मी जा ती म्हणते तर बस। हे बाय माझी बस। हे तुझ्यासाठी साडी आहे नक्की नेस। माका कशासाठी? अगं घे ग विमल, मी अशा देशात राहते ना इथे घरकामाला माझ्या बरोबर कोणीच नसतं, आणि त्याच्यामुळे तुझी किंमत काय आहे ना हे मला खूप चांगलं माहिती आहे। अरुंधती खूप नशीबवान आहे की तिला तुझ्यासारखी कष्टाळू मेहनती आणि विश्वासाची व्यक्ती भेटली। आणि तसंही गौरी तुझं खूप कौतुक करत असते। याला म्हणतात चहा। अभि मी जगभर फिरते, चांगल्यातल्या चांगल्या हॉटेल्समध्ये चहा पिते, पण हा जो टपरीवरचा चहा आहे ना हा खरा चहा आहे। म्हणजे एक घोट प्यायला की असा झटका बसतो, मेंदू जागा होतो। तू ग्रीन टी वाली नाहीस? आश्चर्य। नाही रे बाबा, तो ग्रीन टी वगैरे माझ्या घशातून उतरत नाही। आम्ही आता गावाला गेलो होतो ना, तिथे अंकिताने माझं खूप डोकं खाल्लं, मला ग्रीन टी हवा आहे, मला ग्रीन टी आणून दे। आता तिथे गावात कुठून आणून देणार मी तिला ग्रीन टी? अभि मी जरा स्पष्ट बोलते,
मला असं प्रामाणिकपणे वाटतं की चूक अंकिताची नव्हतीच, चूक तुझीच होती. विषारी सापाला दूध पाजलं आणि मग तो चावला म्हणून बोंब मारली, असं झालं ना हे? औषी, पण माणूस बदलतो, बदलू शकतो. आईच म्हणते माणूस सुधारू शकतो. जी मुलगी माझ्यासाठी आत्महत्या करायला निघाली असा क्लेम करते, ती लग्नानंतर माझ्यासाठी छोट्या छोट्या ऍडजस्टमेंट सुद्धा करणार नाही असं तेव्हा नव्हतं वाटलं मला. सगळे मला शिव्या घालतायत, माझ्यावर चिडलेत, कळतंय मला. पण तुम्हाला हे कळत नाहीये की या सगळ्यात मोठं नुकसान माझं झालंय. अनघा माझ्या आयुष्यातून निघून गेली आणि हा लॉस कधीच भरून निघणार नाही. जाऊ दे, मला आता काही बोलायचंच नाही. अरे अरे ऐक, नको मावशी, सगळे असंच करतात. अभी सोड ना, सोड. या जगात असा एकही माणूस नसेल ज्याच्या मनात अशी कुठली तरी एक गोष्ट नसेल, एखादी खंत, एखादी सल, एखादी गोष्ट ज्यामध्ये त्याला माहिती आहे की चूक त्याची होती आणि ते विचार मनात आले ना की त्रास होतो, अनकम्फर्टेबल वाटतं, अपराधीही वाटतं. बट लेट मी टेल यू अभी, देर आर स्केलेटन्स इन एव्हरी वन्स क्लॉझेट. पण बरेचदा स्वतःशीच कबूल करायला आपल्याला नको वाटतं, कारण आपल्याच मनातली आपली इमेज ढासळेल. पण तू तर स्वतःहून हे कबूल करतोयस की तुझं चुकलंय आणि तू तुझी चूक सुधारलीयस. आता अरुच्याच आयुष्यात नाही का, काहीच्या काही झालं. ज्या माणसाला तिनं आपलं सर्वस्व मानलं त्याच माणसानं तिला फसवलं, ती कोलॅप्स झाली, पण तरीही पुन्हा ती स्वतःच्या पायावर उठून उभी राहिली. आज ती स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहण्याचा प्रयत्न करते. जग कोणासाठीही थांबत नसतं अभी. जे तुझ्याबरोबर घडलं त्यातून तू काहीतरी शिकलास असं समज. तुझ्या आयुष्यातली ती बॅड फेज गेली आता, विसरून जा. खरंय तुझं. ए, आपला लव्हर बॉय उद्या साखरपुडा करतोय, कॅन यू इमॅजिन? बरीच कामं पडली आहेत आपल्यासाठी, ती जर केली नाहीत ना तर तुझी आई तुझ्यावर नाही माझ्यावर चिडेल. एकाच वेळेला 4-5 लढाया लढतीये ती, आपल्याला जमेल तेवढी मदत करूया, काय म्हणतोस तू? चल एक मिनिट. ये तू पण बस, बघ लग्नाची बोलणी कशी करतात. ये उद्या तुला पण करायची ना आपापली. टाप. बरं, अंगठीचं काय? म्हणजे तुमच्या ओळखीत कोण आहे का? नाहीतर आपण आजच घेऊन येऊया. अहो, तुम्ही आणि अरुंधती दोघे जाऊन घेऊन या. हा, आणि बरोबर यश आणि गौरीला घेऊन जा, म्हणजे त्यांच्या पसंतीने घेता येईल, नाही का? बरं, नाहीतर मी जाते. काय ना, मला माहिती आहे ज्वेलर्स वगैरे, सो हरकत नाही, चालेल. अरुंधती तू पण चल. नाही नको, मग तुम्हीच जाऊन या. ठीक आहे अरुंधती, आपण आज जाऊया की उद्या जाऊया, तू सांग. तू म्हणत असेल तर आजच जाऊया, एक एक काम उरकून घेऊया. मीही आवरते जरा, मग जाऊ. चालेल, ठीक आहे. उशीर होतोय मला, येते. मला पण एक कॉल आहे, हॅलो. येस, शो. मी पण आलेच. हा, आता बोल कसे आहात दोघ? आम्ही दोघं बरे आहोत, पण पॅन्डेमिक मुळे जसं सगळ्यांना फटका बसलाय ना, तसं आमच्या कंपनीला पण बसलाय. बर, तब्येती बऱ्या आहेत ना पण? हो, आम्हा दोघांची तब्येत खूप छान आहे. आई, अप्पा, तुमची तब्येत कशी आहे? आम्ही बरे आहोत. आई, तुमचं मन खरंच खूप मोठं आहे. माझं असं का बोललात? आमच्या गौरीबद्दल तुम्हाला एवढं सगळं माहिती असताना सुद्धा. गौरीची आई, तुम्हाला माहिती आहे का शेखररावने त्या दिवशी काय टेस्टी भजी केली होती? अहो, त्यांच्या हातामध्ये ही कला आहे हे आम्हाला ठाऊकच नव्हतं. अहो, काय सांगू तुम्हाला, शेखर खरंच खूप फॅन्टॅस्टिक स्वयंपाक बनवतो. आई कांचन, आता पटेल तुम्हाला. मी सांगत होतो तो पटलं नाही. अरे, मग त्यांना करून खायला घाल ना तुझ्या स्पेशालिटीज. नाही, एक छोटीशी झलक दिसली आम्हाला, पण छोटीच. आपण ना या 1-2 दिवसात एक प्रोग्राम नक्कीच करू, काय शेखर? तुम्ही सांगा ना, आपण तयार आहे. नक्की. अरुंधती, मी तयार होते आणि तुला कॉल करते, मग आपण निघूया. हो, चालेल. आणि ऐक,
दुपारी जेवायला इकडेच यायचंय. अगं आज दुपारी नको, मी आईला भेटून येते. ठीक आहे, अप्पाई निघते. अप्पा गप्पा मारायला नंतर येतो. आलोच. काय मग कांचन, सगळा मनासारखा मानपान होतोय ना? हो, व्हायलाच पाहिजे. त्या हल्ली नाही का निघालाय, आम्हाला काही देऊ नका, आम्ही काही तुम्हाला देणार नाही, ते मला पटतच नाही. द्यावा ना, आपण नाही का देणार. अग त्या भावनेविषयी कोणाचंच काही म्हणणं नसतं, पण पुढे त्यामध्ये जी तुलना होते ना, ते त्रासदायक ठरत. आई आपल्याला योग्य वाटत ते आपण सगळं करणार आहोत. हो म्हणजे काय, करणारच. बर, मी स्वयंपाकाचं बघते. अभि देवी का आले नाहीत अजून? नाही आले. बर, आले मी. बघितलं, याला म्हणतात संस्कार. हो, अमेरिकेत राहते, मोठ्या कंपनीत मोठी नोकरी करते, तरी रिद्धभात काही विसरले नाहीये. अहो, मोठ्यांचा मान राखते, प्रत्येकासाठी आठवड्याने वस्तू आणते. नाही तर ती बया अंकिताची आई. कांचन, तो विषय आता नको. हो नकोच आहे तो विषय. मी आता की नाही वर्जात बघते, मला साडी कुर्ती दिली आहे ती. आणि याच्या बरोबर ब्लाउज असेल ना, तर मी उद्याच नेसेन ही साडी. विमान, ए विमान, ऐकते ग बाई. हा जिनो. अग जाताना माझी साडी घेऊन जा, बॉल पिको करून आण, उद्या लगेच आणायची. हा साडी. अप्पा पण आईपासून का लपवायचं आपण? कधी ना कधी तरी कळणारच आहे ना त्यांना. अगं कसं कळेल, आपण कुणी काही सांगितलंच नाही तर कसं कळेल? पण आपल्याला माहित असताना मुद्दा म्हणून त्यांना सांगायचं नाही आपण. अरु एक गोष्ट सांगू का, ती सगळीकडे वापरू नये, विशेषतः जवळच्या नात्यात वापरूच नये. पण अशा वेळी मला ते पटतं, गरजेपेक्षा जास्त माहिती देऊ नका, योग्य वेळी योग्य माहिती द्या. आणि गौरीबद्दल कांचनला सगळं नाही कळलं तर कुणाचं काही नुकसानच होणार नाही. हो अप्पा, पण हे बघ अरु, मी कांचनला चांगला ओळखतो. गौरीबद्दल कांचनला सगळं कळलं तर तिचा विचार भलत्या दिशेला सुरू होईल. वंशवाट, देशमुखांची पुढची पिढी, हा विचार माझ्याही मनात आला. खोटं कशाला सांगू, क्षणभर मलाही वाईट वाटलं. मनातून आपण सगळेच परंपरावादी असतो, पण मी हा विचार बाजूला सारू शकलो. कांचन तसं नाही करू शकणार. आणि मग तिच्यात आणि यशमध्ये खटके उडायला लागतील, घरातलं वातावरण पुन्हा एकदा गडबड होईल. आता काय झाले सांगू का, कांचननं अभिच्या लग्नाची आशाच सोडली, सगळी भिस्त यशवर. त्यामुळे एकदा का त्याचा साखरपुडा झाला की लग्नाची भुणभुण सुरू करेल, आणि अक्षता डोक्यावर पडल्या की पाळणा कधी हलणार म्हणून मागे लागेल. मग उलट आप्पा आत्ताच सांगायला हवं, आत्ताच त्यांना सांगायला हवं की अशी अपेक्षा करू नका, पूर्ण होणार नाहीये. त्यांना सोडून बाकी सगळ्यांना आधीपासूनच हे माहिती, हे जर त्यांना कळलं ना अप्पा, तर त्यांना खूप वाईट वाटेल. अगं पण कसं कळेल? गौरीच सांगेल अप्पा, तिला हे ओझं नाही सहन होणार. त्यापेक्षा आत्ता सांगूया अप्पा, त्यांना जे काही वाटायचंय ते आत्ता वाटेल. त्या बोलतील, चिडतील, रागा करतील, पण जे काय व्हायचं ते आत्ता होऊन जाईल. नंतर मग मी नसेन, गौरीला एकटीला तोंड द्यायला लागेल या सगळ्याला. अगं मग देऊ दे, की ही त्यांची सुद्धा लढाई आहे अरुंधती, तुझी एकटीची नाही आहे, तुझी नाहीच आहे. अगं तू कुणा कुणाला आणि कशा कशापासून वाचवणार आहेस? आणि समजा आज कांचनला कळल्यानंतर तिनं काहीतरी भलतेच फाटे फोडले, नाही करायचा साखरपुडा अशी बडबड सुरू केली तर गौरीच्या आईला काय वाटेल? सगळ्यांच्या आनंदावर पुन्हा विरजण, सगळे नाराज. मी म्हणतो हे का, कशासाठी? आई, आई तू प्लीज आजीला काहीही सांगू नकोस, अजून कॉम्प्लिकेशन्स वाढतील आणि मग हे सुद्धा ठरलेलं कार्य होणार नाही. अरु हे पा, तुझ्यापेक्षा जास्त जबाबदारी माझी आहे. उद्या वेळ येईल ना तेव्हा मी तिला सांगेन, नक्की सांगेन.
पण आता उद्यावर साखरपुडा आलाय, आज नको तिला हे सगळं सांगायला. कशाबद्दल बोलतायत हे? काय लपवत आहेत? अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओ बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ बघत राहा.